माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. 2 दिवसापूर्वी फडणवीसांना भेटलेले उत्तमराव जानकर यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत, ते सोबत असल्यास मोहिते पाटलांना माढामध्ये फायदा होऊ शकतो. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यासोबत जानकरांनी राहावं, दोघांनी वाद मिटवून सोबत काम करावं अशी इच्छा पवारांनी व्यक्त केल्याची माहिती उत्तमराव जानकर यांनी दिली. मात्र या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं जानकर म्हणाले. जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिल्यास माढात भाजपची अडचण वाढू शकते. पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक, त्यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काही मुद्दे चर्चेचे होते, काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत, त्या संदर्भामध्ये एक मीटिंग झालेली आहे, अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मीटिंग होऊ शकते. माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेच्या आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं, जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं, या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची, त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि 19 तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जाणकर साहेब करणार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना दिसून येईल. 19